시바디! 야 시바디! आपल्या शिवसेना पक्षातून उद्धवजींना जे डावलून गेलेले आहेत, जे पळालेले आहेत, जे उडालेले आहेत, कोणी मंत्री असो गथारे सगळे आणि शिवसेना आणि उद्यापासून पूर्ण भिवंडीमध्ये सर्व पदाधिकारी पूर्ण शिष्टमंडळ सगळ्यांचे बॅनर लागले पाहिजे. सांगितले ना आम्ही तर लावतो, आता लावतो संध्याकाळी, सगळ्यांनी लावायचे. आणि दुसरे कोणते लागले ते तोलाची ताकद ठेवायची. आपण तर फार शांत शिवसैनिक भिवंडीचे लोकांनी इतर ठिकाणी बघा, ठाण्याला बघा, मुंबईला बघा, त्यांचे बाल्यात तोडले, सगळे तोडले. आपण गेल्या 5 दिवसापासून पाहताय या महाराष्ट्रात अनेक घडामोडी राजकीय सुरू आहेत आणि त्याचा पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात जे आमदार शिवसेनेचे अधिकृत चिन्हावर निवडून आले आहेत ते गद्दारी करून उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीत खंजीर गुपचून जे गुवाहाटी येथे गेलेले आहेत त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातले शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जे काही आमदार आहेत त्यांना दाखवून दिलं आहे की आमच्यामुळे तुम्ही निवडून आलात, तुम्ही गेले तरी शिवसेनेला एक सुटभरही काय फरक पडणार नाही. सर्व शिवसैनिक सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. भले कुठले असतील पण कार्यकर्ता शिवसेनेचा कधी फुटला नाही. आम्ही एक ठराव मांडला भिवंडी शहराच्या वतीने का आम्ही जेवढे भिवंडीचे पदाधिकारी सगळ्या शिवसैनिक आहेत ते सर्व आम्ही मूळ शिवसेना जे बाळासाहेबांची जे उद्धवजींची पक्षप्रमुखांची त्यांच्या आम्ही सोबत आहेत. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांची शपथ घेऊन सांगतोय की येणाऱ्या 24 च्या निवडणुकीमध्ये आम्ही उद्धवजींच्या ज्या सीट कमी आलेल्या त्या यावेळेस आम्ही जास्तीत जास्त आणू आणि जास्तीत जास्त आम्ही सर्व हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, कट्टर शिवसैनिक आहोत, हडा मासाचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही कोणी मनामध्ये शंका बाळगू नका, आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबरच आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो जिथे गेलाय त्याला जाऊ दे, जो आहे तो आहे. ज्यांनी माझ्या घरावर निखारा ठेवला त्याचं घर पेटवलं. शिवसेनेचा जर समुद्रामधून एक बाजी पाणी काढून घेतलं तर समुद्र खाली होत नाही. तुम्ही ती ढाले सफर करो बाजारो में गलियों में क्या रखा है, कतल करो नैनों से तलवारों में क्या रखा है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.